यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। श्रीरामपूर शहरातील ईदगाह मैदान या ठिकाणी रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्ते पुढारी आदि आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी मौलाना अकबर अली यांनी नमाज पठण करून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। हिंदुस्तान के सरजमी पर रहने वाले मेरे तमाम अहले मुल्क हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध जैन सभी मेरे भाइयों को सभी मेरे भारतवासियों को ईद की बहुत बहुत मुबारकबाद। रमजान ईद ये खुशियाँ लेकर आती है, मोहब्बतों का अमन का पैगाम लेकर आती है। तो आज के मौके पर इतना ही कहूँगा कि ये अमन का पैगाम ये शांति का पैगाम हमारे हिंदुस्तान की पहचान है। लिहाजा अमन मोहब्बत भाईचारा ये हर जगह कायम रहे, दुआ हमने रो रो के मांगी है अल्लाह की बारगाह में कि हमारे शहर हिंदुस्तान हमारे शहर श्रीरामपुर ही नहीं है बल्कि पूरे महाराष्ट्र पूरे हिंदुस्तान में अमन शांति मोहब्बतें बरकरार रहे। फिर एक मरतबा मैं आप सभी को ईद की शुभेच्छाएं ईद के हार्दिक कामनाएं शुभकामनाएं पेश करता हूँ। आज रमजान ईद गेले महिनाभर मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यामध्ये रोजे नमाज तरावी इत्यादि धार्मिक विधि पार पाडले त्या सर्वांची सांगता आज या ईद निमित्ताने होत आहे। ईद म्हणजे आनंदाचा दिवस खुशीचा दिवस। आजच्या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देताना मनातील सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या काढून टाकायच्या असतात आणि नव्या उत्साहानं जीवनाची नवी सुरुवात करायची असते। आज या रमजान ईद निमित्तानं मी सर्व आपल्या देशवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो, ईद मुबारक। या कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अविनाश अधिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अशोक कानडे, सचिन गुजर, सिद्धार्थ मुरकुटे, हेमंत ओगले, ज्ञानेश्वर मुरकुटे, लकी सेटी, संजय छल्लारे, विजय खाजेकर, भाऊसाहेब मुळे, नाना पाटील, तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तलाठी राजेश घोरपडे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तिलक डोंगरवाल, जयंत चौधरी, सलीम खान पठाण, महेंद्र त्रिभुवन, किशोर त्रिभुवन, दीपक साठे आदींनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आणि हिंदू बांधवांना अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा दिल्या। आप सभी को बधाई देने के लिए मैं यहाँ उपस्थित हूँ। उपस्थित सभी हजरात हजरातीन, इस महीने में हमने एक बहुत ही अजीज साथी को खोया, शकुर मामू को। मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ उनको जन्नत हासिल हो, आमीन। मुझे बेहद खुशी है कि मेरे दोस्त सचिन को सभी मरहूम लोगों की याद आती है। उन्होंने जयंतराव का जिक्र किया, बाकी लोगों को भूल गए। वक्त हमेशा कम होता है सचिन, दुआ करता हूँ कि मुझे नहीं भूलो। आप याद रखने जैसे उपस्थित सभी, मैंने उनको बोला था थोड़ी में आपने सुने थे। उपस्थित सभी को अल्लाह तुम्हारी उम्र दराज करे। उपस्थित सभी को या उपस्थित सारे हमारे जो मुस्लिम भाई बहन हैं, साथ ही में हमारे हिंदू भाई हैं, सिख भाई हैं, जो भी हैं, आप सभी को अक्षय तृतीया की भी
मैं दिल से बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूं और आप सभी ने मेरा इस्तकबाल किया, इससे तय दिल से आपका शुक्रिया अदा करता हूं। उससे ज्यादा मेरे परिवार की ओर से मेरी आपा मेरी बड़ी बहन अनुताई आप सभी को मुबारक देती हूं। मुझसे पहले यहां हाजिर भी थी, मुझसे वो गुस्ताखी हुई, मैं मौलाना साहब आपसे भी माफी मांगता हूँ, मुझे भाई आप सभी सभी भाइयों से बहनों से सबसे माफी मांगता हूँ कि मुझसे ये गुस्ताखी हुई थी। आप सभी को उनकी ओर से ईद उल फितर की बहुत बहुत हार्दिक मुबारक। मैं सभी भाइयों को ईद मुबारक देता हूँ। ये हमारा हिंदुस्तान की पहचान है, यहाँ पे ईद भी उतने ही उत्साह से और दिवाली भी उतनी उत्साह से मनाई जाती है, यही भाईचारा बरकरार रहे ऐसा मैं दुआ मांगता हूँ आप सभी। रमजान ईद आणि त्याचबरोबर अक्षय तृतीया, आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी आमदार लहू कानडे साहेब कानडे परिवार आणि त्याचप्रमाणे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज आमदार साहेब विधिमंडळाच्या दौऱ्यामध्ये जपानला गेलेले असल्यामुळे ते आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाहीये, पण त्यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे। जवळजवळ पुढे परत न्यायचे आणि साहेबांनी आपल्याला त्यावेळी प्रॉमिस देखील केलं नव्हतं, फक्त आज तुम्ही आमच्या वतीने त्यांना आमचा निरोप पोहोचवा आणि राहिलेले जे काही अमाऊंट असेल जे काही असेल त्यासाठी त्यांनी पाठपुरा करून आम्हाला दानिधी मिळून द्यावा अशी मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो। पवित्र सणाच्या निमित्ताने रमजान ईद अतिशय पवित्र सण आहे, त्याचबरोबर सर्व आमचे मुस्लिम बांधव आपल्याला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी सर्व आमचे हिंदू बांधव आपण सर्व एकत्र या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हा सण साजरा करीत असतो व तसेच आज अक्षय तृतीय सण पण आहे। अतिशय योगायोग आहे आज की रमजान आणि अक्षय तृतीय एकत्र सण आला, हा हिंदू आणि मुस्लिम भावांनी एकत्र राहावा असंच हा सणाचा आज दृष्टिकोन आहे। मी मनापासून कमळे परिवाराच्या वतीनं श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा। आज इस पवित्र रमजान महीने में आप लोगों ने जितने भी रोजे जितने भी नमाजे अदा किए वो अल्लाह ताला कबूल करे। हमारे श्रीरामपुर में हमारे जिले में और राज्य में हिंदू मुस्लिम एकता की बहुत अच्छी मिसाल कायम की है। हाजी मुंजू भाई ने अभी जो भी बताया यहाँ का जो ईदगाह मैदान का विकास हो रहा है, मुझे मरहूम जयंतराव जी ससानी साहब की याद आती है। उन्होंने हमेशा ईदगाह मैदान अच्छा रहे, इसके ऊपर अतिक्रमण न हो, यहाँ पे अच्छी तरह से झाड़िया लगे, बगीचा हो। और जो पवित्र रमजान ईदच्या आणि अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। या श्रीरामपूर शहरामध्ये अनेक समाज गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात, अनेकांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, अनेकांचे मतप्रवाह वेगळे आहेत, अनेकांचे पक्ष वेगळे आहेत, परंतु आपण श्रीरामपूरमध्ये एकत्रपणे नांदतो ही आनंदाची गोष्ट आहे। या पुढील काळामध्ये सुद्धा आपण हे असंच ऐक्य कायम ठेवूया। आणि आज अक्षय तृतीया आहे, रमजान ईद आहे, भगवान बसवेश्वर जयंती आहे, भगवान परशुराम जयंती आहे, सर्व दुर्मिळ योगायोग आहेत आणि आपण या पुढील काळामध्ये असं एकत्र राहूया अशी आपल्याला शुभेच्छा देतो। अशोक उद्योग समूह आणि आमच्या लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज दुनिया भर में ईद उल फितर मनाई जा रही है और दुनिया भर में नमाज अदा हो रही है। इस मौके पर मुझे शामिल होते हुए बड़ी खुशी होती है। आज मैं मेरे सभी खाजीदर परिवार की ओर से सभी कार्यकर्ता मित्र मंडल तमाम पवित्र महीना है, याच्यामध्ये प्रभू श्रीरामाचं जन्म आसन, हनुमानचं जन्म आसन, महावीरांचं जन्म आसन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म आसन आणि रमजान ईद आसन, आज हे सर्व जाती धर्माचे हा उत्सव एका महिन्यात येतो आणि आपण सर्व बंधुत्व प्रेमाने हा सण उत्सव एकत्र साजरा करतो, त्यामुळे मी आपल्या सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व मुस्लिम बांधवांना ज्यांनी कडक उन्हाळ्यामध्ये 29 रोजे पूर्ण करून आज ईद साजरी करतात, 29 रोजे उन्हाळ्यात पूर्ण करणे म्हणजे ही एक साधनाच आहे,
आणि ह्या तुमच्या साधनेबद्दल मी खरंच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आणि आमच्या रामपूर शहरातील तमाम डॉक्टरांच्या वतीने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी गुरकुटे कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो. आजच्या पवित्र अशा रमजान सणानिमित्त जे आपल्या माझ्या मुस्लिम बांधवांनी एक महिन्याभर उपवास करून जे आजच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, रात्री त्यांना चंद्रदर्शन झाल्यानंतर आज त्यांचा पवित्र रमजान सण आपण सर्वजण साजरा करत आहोत. सर्वांना अशाच या पवित्र महिन्यात माझ्याकडून आणि आमच्या पोलीस दलाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्याकडनं अजून काही सेवा घडावी, जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांची सेवा घडावी असे मी अल्लाला मागणी करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक, अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज के इस पवित्र रमजान ईद की मैं मेरे परिवार की तरफ से और हमारी कांग्रेस पार्टी की तरफ से सभी को शुभकामनाएं देता हूं और आने वाला यह साल आप सभी के जीवन में सुख समृद्धि लाए यही प्रार्थना करता हूं. जय हिंद. सभी को इस रमजान ईद की बहुत बहुत शुभकामनाएं. मैं मेरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से, मेरे पंजाबी सिख समाज की ओर से आपको तहे दिल से रमजान ईद की शुभकामनाएं देता हूं. ईद मुबारक. आज रमजान ईद आणि अक्षय तृतीया असे दोन्ही महत्वाचे सण आहेत. त्यानिमित्त रमजान ईद आणि अक्षय तृतीयेनिमित्त सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. सर्व नागरिकांना मी श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने रमजान ईदच्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, श्रीरामपूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना मी महसूल प्रशासनातर्फे रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. आज रमजान महिना जो आहे तो अतिशय पवित्र महिना आहे मुस्लिम बांधवांसाठी. आणि या पवित्र महिन्यामध्ये आपण कठोर उपवास करतात आणि पवित्र पुराणाचं पठण करतात आणि आपल्या या ज्या नेकीचा महिना आहे तर या महिन्यामध्ये आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो अशी मी प्रार्थना करतो. आणि योगायोग असाही आहे की आज तृतीय अक्षय तृतीय असल्यामुळे त्याच्याही शुभेच्छा सर्वांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज सुप्रभातसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.